Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. हे काय अगं? हे अगं तुझे सासरचे आलेत ना. आजोबा आपल्याकडे पहिल्यांदाच आलेत. येताना त्यांनी एवढ्या महागड्या साड्या आणल्यात, त्यांना काही द्यायला नको का? बरं दिसत नाही असं रिकाम्या हाताने त्यांच्या समोर जायला म्हणून घेऊन आले. किती झाले याचे? किती काय मग? अगं विकत थोडीच आणले, फुकटच आहे. अगं काय वाहिनी? अगं बंडू काकांकडनं उचलून आणलंय. त्यांच्याकडे कितीतरी होते, त्यातलेच घेतलं आणि घेऊन आले. काळजी करू नको, त्यांना विचारूनच आणलंय. हा पण तरी वहिनी असं बरं दिसतं का? मला सांगितलं असतं, मी त्यांच्या आवडीचं काय आणलं असतं ना. आता ही वेळ आहे का त्यांच्या आवडीनिवडी जपण्याची? अचानक आलेत ते. ते आल्यावर काय आपण बाहेर जाणार होतो का काही आणायला? आणि तसंही आपल्या आवडीनिवडीचंच आपण समोरच्याला द्यायचं असतं. एवढं मला कळ, तुला कोणी काही बोलणार नाही, पण घरामध्ये वहिनी आहे, तिने काहीतरी द्यायला पाहिजे. तसं रिकाम्या हाताने कसं काय पाठवलं आमच्या आजोबांना असं उद्या तुझ्या सासरच्याने विचारलं म्हणजे मी काय उत्तर द्यायचं? उगाच तुझ्या सासरी आल्यानंतर मला ऐकून घ्यावं लागेल. हा आणि श्रीमंतांचे टोमणे मी ऐकून घेणार मी. म्हणून म्हणते जमेल तसं द्यावं ग, वाट नाही बघत बसायची. करतीस खरडून खरडून काय कर आपल्या दोघींना आहे ना. वहिनी आधी त्यांचं उदय, मग आपण आपलं बघू नंतर. बरोबर आहे, दे 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 सासरच्यानंच दे. वहिनी काय घरचीच आहे ना, म्हणजे ठीक आहे. मी काय म्हणते, मी पटकन चाखून बघू का? म्हणजे मीठ वगैरे बघायला नको का? त्यांना असं देणारीस का? मी बघते थांब. हॅलो यश. हॅलो निया. यश अरे हे सगळं काय चाललंय यश? आजोबा आलेत, अजून किती खोटं बोलायचं मी? ते किती जीव लावतात यश, किती प्रेम करतात माझ्यावर, किती विश्वास आहे त्यांचा, आणि मी इथे काय करते यश? निया हे बघ, तू रडू नकोस प्लीज. यश मी खरं सांगते, मला हे सगळं नाही पटत आहे, नाही आवडत आहे मला. एक खोटं लपवायला दुसरं खोटं बोलतो, दुसऱ्या लपवायला तिसरं, ह्यानी फक्त गुंता वाढतो आणि गिल्ट वाढत आहे, बास आणखीन काही नाही. मी इवल्याच्या परीला सांगते खोटं बोलायचं नाही, खऱ्यामध्ये ताकद आहे, खरं बोलायचं, खरं बोलायला हिम्मत लागते. आणि मी काय करते यश? मी ते खोटं बोलते. मला न्या, मला सांग आपण हे सगळं मुद्दामून करतोय का? नाही पण तरी यश तू बाबा, आपण आजोबांना सगळं खरं सांगू आणि आपण त्यांना खरं सांगायला तयारही होतो. न्या यू नो दॅट आय वॉज विलिंग टू डू दॅट. या क्षणी त्यांची तब्येत खरंच खूप नाजूक आहे का? हे सगळं सांगण्याची रिस्क या क्षणी आपण नाही घेऊ शकत. तू ना अशी खचून जाऊ नकोस. Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा.